शाळेचे अध्यक्ष व या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजमाने मॅडम, त्या कार्यशाळेचे समन्वयक व या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर दळवी सर, त्या महाविद्यालयातील सर्व विविध शाखेचे उपप्राचार्य, सर्व सन्माननीय प्राध्यापक, बाहेरून या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, या विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, मित्र मैत्रिणींनो, महेंद्र कदम सरांनी अतिशय सविस्तरपणे त्यांच्या प्रमुख भाषणामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी दोन चिंता व्यक्त केल्या, त्याच्याविषयी मी सुरुवातीला बोलतो आणि नंतर मग तीच भाषण जे आहे किंवा जे मला ज्या काही गोष्टी मांडायच्या आहेत ते मी मांडतो. साधारणपणे घराचा अर्थसंकल्प जो आहे किंवा घराचं अर्थकारण जे आहे ते सांभाळणं हे खूप आवश्यक असतं आणि महिला ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्या करू शकतात असं मी मानतो सुरुवातीपासून. परंतु जर का आपण अभ्यास केला, जे अर्थशास्त्राचे काही विद्यार्थी आहेत जे बीए भाग 3 झाल्यानंतर ज्यांनी विवाह केलेला आहे किंवा घरप्रपंच सांभाळलेले आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीनं घराचं जे काय बजेट जे आहे ते सांभाळत असतात, कारण तो विषय ते शिकलेले असतात, विषय जगलेले असतात आणि ते जगत असतात. त्यामुळं घराचं अर्थकारण जे आहे ते इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांना किंवा इकॉनॉमिक्सच्या लोकांना जितकं चांगलं जमतं असं माझा समज आहे, अपवाद असू शकतो, पण ते इतर विषयांच्या बाबतीत थोडस ते कमीपणा असू शकतो. त्यामुळं बीए भाग 3 इकॉनॉमिक्स मध्ये झाल्यानंतर किंवा एमए झाल्यानंतर किंवा त्याच्यानंतरच्या ज्या डिग्री आहेत त्या झाल्यानंतर जे घराचं जे काही अर्थकारण जे आहे ते इकॉनॉमिक्सचे जे काही लोक आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीनं सांभाळतात असा आमचा अनुभव आहे आणि मला वाटतं इतरांना सुद्धा तोच अनुभव असू शकतो. ऊसाच्या दराविषयीचा जो काही प्रश्न आहे, विशेषतः आपण ऊसाचा दर ठरण्यासंदर्भात त्याच्या संदर्भात भरपूर संशोधन झालेलं आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लोकांनी, अनेक सामाजिक शास्त्रातल्या इकॉनॉमिक्सचे लोक असतील किंवा सोशियोलॉजीचे लोक असतील त्याच्यामध्ये अनेक संशोधन जे आहे ते केलेलं आहे आणि मला वाटतं शास्त्राने सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे. त्यामुळं ऊसाच्या दराच्या संबंधात आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतो किंवा महाराष्ट्रामध्ये असो याविषयीचं अनेक संशोधन आणि याविषयीचं अनेक काम जे आहे ते यापूर्वी सुद्धा झालेलं आहे आणि यानंतर सुद्धा ते काल परतवे ते होत राहील. एक चिंता म्हणा किंवा आपल्या इंडियन सोसायटीमधलं एक वेगळं वातावरण जे आहे विशेषतः पंजाबमध्ये सुद्धा पाहायला मिळतं आणि कदम सरांनी त्याचा उल्लेख केला की जिथं फार मोठा विकास झालेला आहे त्या ठिकाणी मात्र शिक्षणाचं प्रमाण कमी कमी होत दिसतं. हे खरं आहे, पंजाबमध्ये, पंजाब हा आता एवढा हायली डेव्हलप्ड स्टेट आहे, इव्हन गोवा सुद्धा, तिथं शिक्षणाचं जे काय प्रमाण आहे ते कमी होत आलेलं आहे विशेषतः हायर एज्युकेशनमध्ये म्हणजे बीए झाल्यानंतर. आणि जी आर्थिक संपन्नता जी आहे ते आर्थिक संपन्नता इंडियन सोसायटीमध्ये किंवा इंडियन त्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये किंवा टेरिटरीजमध्ये जिथं जास्त प्रमाणात वाढली तिथं मात्र शिक्षण थोडस कमी होत चालल्याचं दिसत आणि हा कल्चरल जो बदल आहे तो होणं आवश्यक आहे. म्हणजे युरोपमध्ये तुम्हाला असं दिसत नाही, युरोपमध्ये आर्थिक संपन्नता प्रचंड आहे परंतु त्यांचं हायर एज्युकेशन किंवा ग्रोथ इन्व्हॉल्वमेंट रेशो जो आहे तो सुद्धा तितकाच वेगाने वाढतो. म्हणजे युरोपमध्ये इतर जे इंग्लंड असेल किंवा युरोपमध्ये वेगवेगळे विकसित राष्ट्र असतील त्यांचा जो काही जीईआर आहे ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट रेशो तो 60% पुढे आहे, आपला अजून 28-30% दरम्यानच आहे आणि हायर एज्युकेशन मध्ये आपलं वाटतं 20% कमी. हा जो काय प्रमाण, हे जे काय हे जे चित्र जे आहे ते कशाचं आहे, तर युरोपमध्ये कल्चरल सेटअप आहे. म्हणजे तिथं असं वाटत नाही आपल्याकडे आर्थिक संपन्नता आहे आपण सगळं सोडून दिलं पाहिजे आणि आपण काहीही केलं तर चालतं, हा जो काय प्रकार आपल्या देशात पाहायला मिळतो तो तिथे बघायला मिळत नाही. त्यामुळे हा जो काय चेंज जो आहे हा चेंज जोपर्यंत होत नाही, म्हणजे आर्थिक संपन्नता असून सुद्धा आपण शिकलंच पाहिजे, आपल्या नंतरच्या पिढीने शिकलं पाहिजे, किंबहुना त्यांच्या संशोधनाची वृत्ती ही आपल्यापेक्षाही चांगली असली पाहिजे, देशाच्या एकूणच विकासामध्ये कॉन्ट्रीब्युट करण्याची त्यांची प्रवृत्ती वाढली पाहिजे. हे जोपर्यंत हा जो काय बदल जो आहे हा सांस्कृतिक बदल जो आहे हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांची काय जे चिंता जे आहे ही चिंता होत राहणार. त्यामुळे विकास आणि भारतीय सोसायटी म्हणजे इंडियन सोसायटीमध्ये असलेलं जे काय जे चिंतेचं वातावरण जे आहे ते थोडंसं आहे आणि ते आपल्याला नाकारता येत नाही आणि ती म्हणतात सगळ्यांची जबाबदारी आहे. जबाबदारी अशी की कितीतरी विकास झाला देशाचा किंवा आपल्या कुटुंबाचा
तरी सुद्धा आपल्या कुटुंबाने किंवा देशाने अजून कसं आपल्याला प्रगती करता येईल, अधिक चांगल्या पद्धतीने कसं शिक्षण घेता येईल याकडेच ते ज्यावेळेस लक्ष देतील त्याचवेळेस हा बदल जो आहे तो होऊ शकतो किंवा ही जी काही चिंता जी आहे ती कमी होऊ शकते. या अर्थानं मला ते थोडस कारण हा फार वेगळ्या ठिकाणी सुद्धा हा विषय जो आहे तो चर्चला जातो आणि मुद्दामाच्या ठिकाणी हे सांगणं मला आवश्यक वाटतं. राहिला हा कार्यशाळेचा विषय जो पीवायटीचा जो सिलेबस आहे तो या वर्षीपासून बदललाय आणि सोलापूर युनिव्हर्सिटीनं दरवर्षी काही निधी जो आहे तो अशा कार्यशाळेसाठी राखीव म्हणून ठेवलेला आहे. कारण 5 लाख ते 7 लाख रुपये अशी ती अमाऊंट आहे आणि दरवर्षी प्रस्ताव जो आहे ते विद्यापीठ मागवत असत आणि मग जशी ते प्रस्ताव येतील तसं त्याची एक स्लॅब ठरले आहे 7,000, 5,000, 10,000, 12,000 असं ते आहे. म्हणजे लोकल लेवलला किंवा कॉलेज लेवलला असेल तर ते 5,000 रुपयाची रक्कम किंवा 7,000 रुपये असे दिले जातात. नॅशनल लेवलला असेल तर मग 10,000 रुपये दिले जातात आणि मग अगदी इंटरनॅशनल लेवल असेल तर 12,000 ते 15,000 अशी जी रक्कम जी आहे ती दिली जाते. आणि त्या कमिटीवर मी अनेक वेळा काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस मग संगमेश्वर सारख्या कॉलेजचा प्रस्ताव येतो त्यावेळेस आम्ही मग अगदी सहजपणे ते मान्य करत असतो. कारण जे 122-123 महाविद्यालय जे आहेत सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित त्यामध्ये काही नामवंत महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये आपला संगमेश्वर कॉलेज जे आहे त्याच्यामध्ये उल्लेख होतो. त्यामुळे संगमेश्वर कॉलेजचा कुठलाही प्रस्ताव आला की मग थोडस आम्ही अगदी पॉझिटिव्हच त्या संदर्भात बघत असतो. आणि मग याच्या सुद्धा या प्रोसेस मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली घडून गेलेल्या आहेत. या दिवसभराच्या कार्यशाळेमध्ये मला वाटतं मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि रिसर्च मेथॉलॉजी हे तीन विषय जे आहेत ते चर्चिले जाणार आहेत. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे विषय तज्ञ आणि सत्र अध्यक्ष जे आहेत ते त्याचा आढावा दिवसभर घेतलंच. परंतु रिसर्च मेथॉलॉजीचा जो काय उल्लेख महेंद्र कलसाणी केला ते खरं आहे की मला वाटतं सोशल सायन्सेस मध्ये जेवढे म्हणून विषय आहेत त्याच्यामध्ये अर्थशास्त्र हा एकमेव विषय असा आहे की जिथं स्वतंत्रपणे रिसर्च मेथॉलॉजी हा विषय इंट्रोड्यूस केलेला आहे आणि फार गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना रिसर्च काय आहे कमीत कमी डिग्री लेवलला कळावं आणि असं फार असं काही त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड विषय घातलेले नाही आहेत. म्हणजे तुम्ही आता सिलेबस का बघितला तर तो सिम्पल केलेला आहे म्हणजे जस्ट इंट्रोडक्शन ऑफ द रिसर्च असं का आपण म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही आवड पडणार नाही. रिसर्च म्हणजे काय असतं, रिसर्च कसं केलं जातं, कोणत्या पद्धती वापरल्या जातात, कोणते क्वेश्चन म्हणजे काय, त्याचा स्कोप काय असतो, हे साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत त्या रिसर्च मेथॉलॉजीच्या पेपरमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि मला खात्री आहे की जे टीवायपीचे जे विद्यार्थी आहेत किंवा येणार जे काही विद्यार्थी असतील भविष्यामध्ये त्यांना हा विषय त्यांच्या रिसर्चच्या आवडी संदर्भात नक्कीच तो उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. रिसर्च हे फार महत्वाचं आहे आपल्या देशामध्ये. सोशल सायन्सेसमध्ये आपल्या देशात अनेक वर्षापासून संशोधन चालू आहे, उच्च कोटीचं संशोधन सुद्धा मी पाहिलेलं आहे अर्थात वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये असेल किंवा काही अपवादात्मक आपल्या विद्यापीठामध्ये सुद्धा असेल. जे विकसित राष्ट्र आहे त्या देशातील संशोधनाचा जो काही दर्जा जो आहे किंवा तिथले जे काही रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहेत इतके मजबूत असतात. म्हणजे एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सला फिनलँडमध्ये एका कॉन्फरन्सला गेलो होतो मी गेल्या वर्षी आणि तिथं जे साधारणपणे 33 कंट्रीजचे प्रतिनिधी आले होते, 33 ते 33 राष्ट्रांचे प्रतिनिधी होते. फिनलँडच्या त्या कॉन्फरन्समध्ये त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाचा एक व्यक्ती आलेला होता. त्याच्याशिवाय त्यांची जी काही असेंब्ली जी आहे त्या असेंब्लीचा एक रिप्रेझेंटेटिव्ह तिथं होतो आणि त्याची जी काही थिंक टँक जी आहे युरोपमधली ती थिंक टँक केवळ आणि केवळ शिक्षक आहे. म्हणजे त्या कॉन्फरन्स मध्ये जेवढं काय घडेल आता तो एनर्जी इश्यूज वर ती कॉन्फरन्स होती ते सगळे जे पॅरल सेशन त्यांना जे काही महत्वाचे वाटतात त्यांच्या देशाच्या दृष्टिकोनातून ते जे दोघं आहेत म्हणजे पंतप्रधान कार्यालयाचे त्यांचे प्रतिनिधी आणि पुन्हा असेंब्लीचे प्रतिनिधी हे दोघे जण तितकेच प्रोसेस आणि तितकेच सिरियसपणे सगळं ऐकायचे प्रश्न विचारायचे. आणि मी त्याला विचारलं ते प्रोफेसर जुहा कश्किनन नावाचे एफए फारसीचे कोऑर्डिनेटर होते डायरेक्टर आहेत त्याला विचारलं तुम्ही हे कसं केले ते त्याचं सांगणं असं होतं की या कॉन्फरन्समध्ये जे काही इनपुट त्यांना मिळतील जे रिझल्ट ते पाहतील ते डायरेक्ट फिनलँडच्या पॉलिसी मेकिंगसाठी ते वापरतात.
की जे डिस्कशन होते तिथं जे संशोधन चाललेलं आहे ते संशोधन तिथले धोरण ठरवण्यासाठी ते वापरत असतो आणि तिथल्या शिक्षकांच्या वरच्या होणाऱ्या संशोधनावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो. हा जो काही बदल आहे म्हणजे आपल्या देशामध्ये जे दिसतं ते आणि मग इतर विकसित राष्ट्रामध्ये जे दिसतं ते फार वेगळं आहे. आणि त्या अर्थानं मग आपण संशोधन जे आहे ते किती कुठल्या लेवलला केलं पाहिजे हे जेव्हा आमच्या लक्षात आधीच भारतामध्ये सुद्धा संशोधन फारच टाकावं असं असं मी म्हणत नाही. काही इन्स्टिट्यूटमध्ये काही युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन अतिशय पराकुटीचं होतं. मी जेएनयू मध्ये सुद्धा ते अनुभवलंय. जेएनयूचा एक प्रोजेक्ट करत होतो फक्त नंबर जर तो काही वेळ झाला होता म्हणजे भांडवल आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि कॅपिटल ते नंबर जे आहेत ते फक्त खाली वर झाले होते. ते क्वेश्चनच फेकून दिली होती अंबारमधल्या विकास विद्यार्थी होतो हे चुकले म्हणले काहीतरी मला लक्षात आलं हे खाली वर झाले आहे. म्हणजे जेएनयू मध्ये सुद्धा तितकं सिरियस तितकंच मजबूत संशोधन जे आहे ते होत मग हे तसं संशोधन जे आहे ते सर्वत्र होणं हे काळाची गरज आहे. संशोधन हे समाजातल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी असतं त्याचा अंतिम उद्देशच तो आहे आणि या देशातल्या लोकांच्या कल्याणामध्ये भर घालण्यासाठी असतं. संशोधन हे डिग्री डिग्री जे काय आहे हे सगळं ते आपोआप आलेलं आहे. म्हणजे मी पीएचडी केल्यानंतर ती पीएचडी ही डिग्री माझ्याबरोबर आली परंतु माझ्या संशोधनाचा फायदा जो आहे तो समाजाला किती झाला इथल्या लोकांच्या कल्याणामध्ये किती भर पडली देशाच्या धोरणामध्ये धोरण ठरवताना ते किती उपयोगी पडलं हे खरं संशोधन. वर आपल्या देशामध्ये किंवा एकूणच आपल्या शिक्षक या कम्युनिटीमध्ये संशोधन हे डिग्री मिळवण्यासाठीच असत असं हे अंडरस्टँडिंग आहे. ते बदलावं लागेल ते आजच बदलावं लागेल किंवा आपल्याला त्या पद्धतीनेच विचार करावा लागेल आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग आपण केवळ डिग्री मिळवण्यासाठी संशोधन करतोय एवढ्या पुरतं ते मर्यादित राहील ना की आपण समाजाच्या प्रश्नाची उकल करतोय किंवा लोकांच्या कल्याणामध्ये भर घालण्यासाठी वर संशोधन करत नाही असं त्याचा अर्थ. त्यामुळे या एकूणच कार्यशाळेमध्ये तुम्ही ज्या रिसर्च मेथॉलॉजी मला वाटतं बागडे सर आणि अजून कोणी मला माहित नाही त्यांच्याकडे तो पेपर आहे तरी या संदर्भात सविस्तरपणे मांडणी करावी. तर मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि थॉट्स पेपर जो आहे तो आम्ही गेल्या 18-20 वर्षापासून आम्ही ते अभ्यासतो. कारण हे जे दोन पेपर वरचे जे आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स आता माझे दोन्ही शिक्षक समोर आहेत मला वाटतं मायक्रो इकॉनॉमिक्स अमृतराने शिकवलं असेल आणि पुजारी सरांनी मला मॅक्रो इकॉनॉमिक्स शिकवलेलं आहे तिवारी वेळ असा अजून कसं आहे ते कधी सांगतो मी 97 सांगतो 97-2019 20 वर्षापासून सिलेबसमध्ये मायनर चेंजेस झालेले हा तर एखादा एक टॉपिक वाढणं म्हणजे फार झालं हे खरं आहे त्यामध्ये काय चुकीचं नाहीये. हा तर कंटेंट एका दिवसात तिकडे होतो एखाद्या टॉपिक मधला आणि अगदीच हायएस्ट लेवलला मग आपण विचार केला तर तो टॉपिक बदलतो एखादा ऍडिशन होतं रिव्हिजन होतं एवढंच होतं तसंच आता आहे तसेच हे याच्यामध्ये आपण कधी बदल करणार त्या सगळ्या गोष्टी आपण कधी पुढे घेऊ. आता इंटरेस्टिंग पार्ट असा आहे आता मी स्वतः टीका करतो असं जात होईल भगवला तर होते काय प्रश्न त्याच्यामध्ये सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 मायक्रो इकॉनॉमिक्स पुन्हा मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स थॉट हे तीन पेपर आहेत पाचव्या सेमिस्टरला आणि सहाव्या सेमिस्टरला पुन्हा ते तीन पेपर आहेत. जो सिलेबस जो आहे जो मला वाटतं 10 टॉपिक जर असतील तर 5 टॉपिक हे पहिल्या सेमिस्टरला आणि नंतर 5 टॉपिक खाली येतात. ऍक्च्युली अपेक्षित काय आहे तर DYBA ला जे 8 पेपर आहेत म्हणजे प्रत्येक म्हणजे 5 पेपर जे आहेत म्हणजे प्रत्येक सेमिस्टरचे 5 पेपर या प्रमाणात 10 पेपर 10-10 पेपर नवीन पाहिजे म्हणजे ते 10 विषय शिकतील 10 विषय शिकवले जातील DYBA ला 10 पेपर आहेत ऍक्च्युली पेपर 5 आहेत. याच्यामध्ये आपण थोडंच आता पुढं सरकलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता काही धाडशी जसं करत सर म्हणाले की धाडशी निर्णय वगैरे घ्यायची वेळ आली आहे ते खरं आता सीजीएसएस पॅटर्न आपण स्वीकारलाय त्यातही पण आपण शॉर्टकट काढलाय तो भाग वेगळा परंतु हे जे नवीन जो प्रकार जो आहे तो आपण स्वीकारला पाहिजे आणि हे जोपर्यंत आपण स्वीकार नाही इथं जर का असं घातला असतं आपण काही जसं फायनान्शियल लिटरेचर संदर्भात चर्चा झाली तो पेपर घातला असतं आपण स्टॉक मार्केट संदर्भात चर्चा झाली ते घातला असतं आपण
हे करू शकतो आपण. अशा सगळ्या गोष्टी घालण्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये काय फारसं असं रिसर्च मेथड जर आपण इंट्रोड्यूस करत असू तर आपण मग जे काय ऍडव्हान्स जे पेपर आहेत असं म्हणालो आम्ही क्वांटिटी टेक्निक्स इकॉनॉमेट्रिक्स मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स या तीनही विषयाचा गंध सुद्धा नाही आहे सोलापूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना अजून. आणि हे सगळे पेपर महत्वाचे आहेत. म्हणजे जोपर्यंत तुम्ही इकॉनॉमेट्रिक्स शिकत नाही जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स शिकत नाही जोपर्यंत तुम्ही स्टॅटिस्टिक्स शिकत नाही जोपर्यंत तुम्ही क्वांटिटी टेक्निक्स शिकत नाही तोपर्यंत तुम्ही इंडियन इकॉनॉमिक्स समीक्षा परीक्षा पास होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षा पास होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोफेशनल ऑफिसरच्या परीक्षा पास होऊ शकत नाही. बाकीचे जे विद्यार्थी आहेत गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स असो नागपूरमध्ये हे मी काय म्हणतो नावाशांत हे पेपर तिथे चालतात मुंबई असो औरंगाबाद असो तिथं इकॉनॉमिक्स आहे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स आहे क्वांटिटी टेक्निक्स आहे स्टॅटिस्टिक्स आहे. आणि इथले जे मुलं आहेत ते बघा टीचिंग फील्ड मध्ये कमी आहे. गोखले गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स केलेला आता ते विद्यार्थी तो काय प्राध्यापक नाही होणार होतच नाही तो येतच नाही तिकडे. किंवा जेएनयूचे विद्यार्थी मी जेएनयूच्या हॉस्टेलमध्ये एक 8 दिवस राहिलो आणि तिथं मला एका हॉस्टेलच्या त्या विद्यार्थ्यांच्या टेबलवरती नेटचे सर्टिफिकेट जे आहेत ते पाहायला मिळत होते. नेटचे सर्टिफिकेट ते कधी होतं 2001 एकाच विद्यार्थ्याचे 2001 मध्ये मला वाटतं 5 ते 6 नेट क्वालिफाईड झाल्याचे सर्टिफिकेट होते आणि ते असं पडून होते. मी म्हटलं तुला क्या हे काय ते म्हणलं हो नेट क्वालिफाईड सर्टिफिकेट आहे. त्यावेळेस 2001 मध्ये मला वाटतं शिवाजीमध्ये सुद्धा कोणी नेट परीक्षा पास झाली नव्हती आणि त्याचं ते असं सहज टाकले होते. आपको बराबर रखना पडेल ऐसे क्यों रखा आहे नाही मुझे तो टीचिंग में नहीं जाना है मुझे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया में जाना है. प्रश्न काय आहे की इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी कशा पद्धतीने तो विचार करतो आणि त्याचे जे काही विषय आहेत ते त्याला कसं सपोर्ट करतात हा विषय मॅटर करतो. त्यामुळं आणि हा प्रयोग झाला आपल्याकडे क्वांटिटी टेक्निकच्या बाबतीत आणि आपण थोडस फेल पण झालो त्यात म्हणजे हे म्हणावं लागेल की आपण ते काढून टाकलं नंतर कारण दुर्दैवाने काय आहे त्याबद्दलचं एक्सपर्टीज नाही आहे वाटतं बरोबर आहे हे दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना व्हॉट अबाउट एक्सपर्टीज आणि एक्सपर्टीज जर नसेल तर मग काय एक्सपर्टीज नसेल तर मग काय करणार विद्यार्थ्यांना आपण ते समोर फॉर्म पेपर ठेवून काय करणार हाही विषय आहे. मला वाटतं त्याच्यावरती सविस्तरपणे आपण बोलू शकतो आणि जर का असं वाटलंच की आपण थोडस रॅडिकल चेंजेस जे आहे ते करूया तर मग आपण त्याच्यासाठी स्वतंत्रपणे काही वर्कशॉप काही ट्रेनिंग प्रोग्राम घेऊ आणि ते विद्यापीठ देईल सोशल सायन्स मध्ये घेतलं जातील पण त्या पद्धतीने जर का आपण विद्यार्थ्यांना काही ऍडव्हान्स टेक्निक देण्यासाठी जर का पुढे येत असू तर मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थानं विद्यार्थी आपण तयार करतोय आणि मार्केटमध्ये जी काही एम्प्लॉयबिलिटी जी आहे ती मजबूत करतोय. कारण अर्थशास्त्रा विषय असा आहे मला असं वाटतं की आपल्या ह्युमॅनिटी सोशल सायन्स मध्ये बाकीच्या विषयावर आपण टीका करत नाही पण सोशल सायन्स मध्ये सगळ्यात मजबूत जर विषय कुठला असेल तर तो हा अर्थशास्त्र जो रोज बदलतो तुम्हाला रोज नवीन चेंजेस पाहायला मिळतात आणि असा जो काय बदलणारा जो विषय आहे त्या विषयाचे जर का आपण विद्यार्थी असू तर आपण मग त्या पद्धतीने आपण तयार व्हायला पाहिजे. त्यामुळे ह्या विषयाची एम्प्लॉयबिलिटी खूप आहे फक्त असं विचार करू नका तुम्ही बीए झालं एमए झालं तुम्हाला नेटशेट करायचं आहे असा विचार नाही करून चालणार. तुम्हाला नेटशेटच्या व्यतिरिक्त किंवा टीचिंग फील्डच्या व्यतिरिक्त इकॉनॉमिक्स मध्ये असं भरपूर आहे की जे तुम्ही करू शकता त्याच्यासाठी स्वतंत्रपणे 2-3 तास मला बोलता येईल. त्यामुळं तुम्हाला चांगल्या चांगल्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे अगदी इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसची जर परीक्षा ती यूपीएससी लेवलची परीक्षा त्या ठिकाणी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहेत. नुसतं तुम्ही एम ए केला आणि मला नेटशेट करायचं आहे आणि प्राध्यापक करायचं आहे एवढ्या लिमिटेड मध्ये विद्यार्थी इकॉनॉमिक्स असू नये आणि इथल्या शिक्षकांनी इथल्या नव्हे तर सगळ्यात आता इकॉनॉमिक्स शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना तेवढं लिमिटेड पण तयार करू नये. इतका व्हास्ट आणि इतका दर्जेदार हा विषय आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचं करिअर जो आहे तो चेंज करू शकतो. सिलेबसमध्ये ज्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत अर्थात थॉट्सच्या बाबतीत नॉट थॉट्स आज काय तुम्ही घेतलेले नाही आहे नॉट मंगळवारी माझ्या उद्या ते परंतु हे जे काय कंटेंट आहे त्याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असेल किंवा मॅक्रो असतील किंवा रिसर्च मेथोलॉजी असेल त्याचे काय विषय आहेत त्याची जी काय ऍप्लिकेबिलिटी जी आहे त्याचा जो काय रिलेव्हन्स जो आहे
हे विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं. म्हणजे टीचरची ही जबाबदारी वेगळी, खरं म्हणजे मला वाटतं टीचरसाठी सुरक्षा आहे, कारण विद्यार्थी पण आहे ती चांगली गोष्ट आहे. पण ती शिक्षकांची ही जबाबदारी आहे की या विषयाचा रिलेव्हन्स काय आहे. आणि इकॉनॉमिक्स हा असा विषय की तो प्रत्येक कंटेंटचा रिलेव्हन्स आहे, तो फाइंड आउट करता आला पाहिजे शिक्षकांना. हे त्याचं स्किल आहे, हे त्याचा अभ्यासाचा भाग आहे. नुसतंच कन्व्हेन्शनल पद्धतीनं इकॉनॉमिक्स न शिकवता त्याचे जो काही ऍप्लिकेशन किंवा त्याचा रिलेव्हन्स किंवा त्याचं जे काही एकूण सध्या त्या परिस्थितीमध्ये कसं लागू होतं, हे प्रत्येक कंटेंट वर ज्यावेळेस आपण त्याला शिकवू त्यावेळेस त्या अधिक मनोरंजनात्मक अधिक रंजकता त्यामध्ये निर्माण होईल. आणि ज्यावेळेस मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ह्या या आपल्या सोसायटीला लागू होतात असं ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस मग खऱ्या अर्थानं तो विषय ते विद्यार्थी शिकतील आणि खऱ्या अर्थानं मग त्याचा करिअर जो आहे ते करिअर घडत राहील. अदरवाईज आपण नुसतं ट्रॅडिशनल पद्धतीनं हे मॅडम हे ग्राफ असं होतो का होतो एवढं सांगितलं आणि मग ते संपलं की मग थोडं लिमिटेड राहील. ते असं करून चालणार नाही. विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्हींच्या मध्ये जो समन्वय आहे जो आहे या टीचिंग आणि लर्निंगच्या प्रोसेस मध्ये हा सांभाळणं हे दोघांची तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे अर्थशास्त्राचा काही विषय जो या रिसर्च मेथॉलॉजीच्या पद्धतीनं किंवा एकूणच त्याची काय मांडणी जी आहे ती शास्त्रीय पद्धतीने कशी करता येईल आणि एकूणच हा विषय जो आहे तो आपल्याला कशा पद्धतीने अधिक मजबूत करता येईल, मग ते अभ्यास मंडळाच्या मार्फत असो किंवा वेगवेगळ्या अकॅडमिक कौन्सिलच्या मार्फत असो ते कसं करता येईल हेही आपण या पुढील काळामध्ये आपल्याला पाहता येईल. आणि दिवसभरामध्ये जे विषय निहाय जे सादरीकरण होणार आहे मग ते विषय तज्ञ असेल किंवा सत्र अध्यक्ष असतील ते करतीलच. मला काही गोष्टी आपल्या समोर या निमित्तानं मांडायच्या होत्या ते मी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. कदाचित काही गोष्टी थोडस अधिकच स्पष्टपणे ठेवल्या असतील तो भाग मांडणीचा असू शकतो. परंतु दिवसभराच्या ह्या कार्यशाळेमध्ये विषय निहाय त्याची चर्चा सविस्तरपणे व्हावी, विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन त्यांचं असावं, म्हणजे प्रश्न उत्तरात जो काही कालखंड जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं तो घेतला तर मला असं वाटतं की दोन्ही बाजूनं तो विषय अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेता येऊ शकतो. एवढंच मी आपल्यासमोर मांडतो. आणि या कार्यशाळेसाठी मला वीज भाषक म्हणून निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला धन्यवाद. धन्यवाद सर. भारतीय अर्थव्यवस्थेत राज्यानुसार झालेले बदल किंवा विकास आणि त्या अनुषंगाने संशोधनाचे महत्व पटवून आपण दिलेलं आहात. शिवाय नवीन विषय शिकून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी प्राप्त करून देता येईल असंही विद्यार्थ्यांना काही आपण सूचना दिला. तसेच आपण विद्यापीठातर्फे आमच्या कार्यशाळेस मंजुरी दिला त्याबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत.